सप्तशृंगी देवीचे पुण्यातील स्थान म्हणजे चतुशृंगी। पेशवेकालीन इतिहास असलेले हे मंदिर पुणेकरांचे श्रद्धास्थान आहे। दरवर्षी इथे नवरात्र मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते। पुण्याच्या व्यतिरिक्त राज्यातल्या विविध भागातून इथे नागरिकही येत असतात। येत्या काही दिवसातच याच मंदिराच्या जीर्णोद्धाराला सुरुवात होतीये। 16 एप्रिलला या मंदिराच्या जीर्णोद्धाराला सुरुवात होणार आहे। देवीचा गाभारा, सभामंडप, सांस्कृतिक भवन, नवीन कार्यालयाची इमारत, जिना अशा अनेक गोष्टींचे नियोजन करण्यात आले। एकूण 3 टप्प्यात हे काम होणार आहे। मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी 3.5 कोटींचा खर्च आहे। आवश्यक असलेल्या सगळ्या परवानग्यानंतर 18 महिन्यात हे काम पूर्ण होईल अशी माहिती चतुशृंगी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नितीन अडगळ यांनी दिली आहे। होईल त्याचा कालावधी साधारण 5 ते 6 वर्ष राहील आणि पहिला टप्पा आता 16 एप्रिलपासून सुरू होतो आहे आणि त्याचा कालावधी 18 महिने अंदाज आहे आणि त्याचा खर्च हा 3.5 कोटी अंदाज आहे आणि या टप्प्यामध्ये अंदाजे 6,700 स्क्वेअर फूट नवीन बांधकाम होणार आहे। पुणे महानगरपालिका आणि हेरिटेज कमिटी म्हणजे पुरातत्व विभाग त्यांनी मान्यता दिलेल्या आहेत, कारण हे जुनं पेशवाईच्या काळातलं देऊळ आहे, त्यामुळे हेरिटेज कमिटीची जे सूचना आहे त्यानुसारच इथे नवीन बांधकाम होईल आणि कलसाचं काम होईल। निधी तसं म्हटलं तर आमच्याकडे आहे, पण भाविकांची इच्छा आहे की या कार्यक्रमामध्ये आमची पूर्ण फुलाची पाकळी आम्ही देणार आहोत आणि भरपूर भाविक सांगून गेलेले आहेत की तुम्ही काळजी करू नका। ऑनलाईन पेमेंट रिसीव करायची सुद्धा आम्ही सगळ्या सिस्टीमची जी आहे व्यवस्था केलेली आहे, तुम्हाला ह्याच्यात पुस्तिकेमध्ये दिलेली आहे। एक तर करोना होतं मुख्य म्हणजे, आणि त्यानंतर मग कसं आहे कॉर्पोरेशनमध्ये सुद्धा ते 100% क्षमतेने काम करत नव्हते, म्हणजे त्यांना पण करोनामध्ये काही काम पडत होतं, त्यामुळे ते हळूहळू बदल